नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठं खिंडार पडला आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा मात्र अजिबात विसरू नका दरम्यान पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फोडाफोडीच्या राजकारणाला चांगली सुरुवात झाली असून या ठिकाणच्या निवडणुका चांगल्या चुरशेच्या बनल्या आहेत दरम्यान हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं देत भाजपमध्ये जाहीर केला आहे दरम्यान काँग्रेसचे सचिन साठे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह काँग्रेससह महाविकास आघाडीला सोड देत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे राजकोटमध्ये एकच खळबळ उडाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान सचिन साठे यांनी राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पक्षात पक्षप्रवेश केला असून यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यांच्यासह यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल झाले आहे दरम्यान गेल्या सव्वीस वर्षापासून साठे हे काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठतेने काम करत होते परंतु गेल्या काही दिवसापासून साठे यांचे पक्षपातळीवर मोठ्या प्रमाणात घुसमट होत असल्याने त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असल्याची माहिती यावेळी स्वतः साठे यांनी दिली आहे मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे निश्चितपणे काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा